थोड्याच वेळात एसटी कृती समिती आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक होणार आहे, आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एसटी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातले एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं ही प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची, आणि त्यासंदर्भात अगदी थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार का हे पाहावं लागेल. अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजय, आजच्या बैठकीमध्ये अजेंड्यावर कोणकोणते मुद्दे एसटी कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आलेले आहेत, आणि सरकारकडून साधारण कसा प्रतिसाद अपेक्षित आहे, कारण गणपती तोंडावर आहेत. जसं तू म्हणाली की ऐन सणाच्या वेळी लालपरी जी आहे ती रुसलेली पाहायला मिळते, म्हणजे एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी आहे ती बैठक पार पडेल. या बैठकीत जर आपण पाहिलं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे हा प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो देण्यात आलेला. त्याच्यानंतर जुलै 2018 ते जानेवारी 2024 पर्यंतचा महागाई भत्ता सुद्धा देण्यात यावा. त्यासोबत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करावी ही सुद्धा मागणी जी आहे ती ठेवण्यात आली. वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू करावी हीही मागणी आहे. कर्मचारी आणि कुटुंबियांना एसटीत फरक न करता मोफत पास सवलत द्यावी अशी मागणी, आणि अशा अनेक मागण्या घेऊन जी आहे ती एसटी कर्मचारी संपावर गेलेले पाहायला मिळते. आपण जर पाहिलं त्या संदर्भातल्या पुढाऱ्यांनी वेळोवेळी वार्तांकन केलेलं आहे. डेपोमध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळते, एसटी स्टँडवर गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. सणासुदीसाठी चाकरमानी कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गावाला जाताना त्यांचे हाल होताना पाहायला मिळतात, आणि त्यावर तोडगा काढताना जी आहे ती ही बैठक आता मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे हाताळतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं या बैठकीतून एसटी कर्मचाऱ्यांचा जो संताप आहे किंवा या मागण्याचा पूर्ण होणार की नाही हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नम्रता, अजय, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि राज्यभरामध्ये एसटीचे एकूण 251 आगारांपैकी 94 आगार पूर्णपणे बंद होते. 92 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती, तर 65 आगारांमध्ये पूर्ण वाहतूक सुरळीत सुरू आहे. आज 40,069 नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे 27,470 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. दिवसभर सुमारे 70% वाहतूक बंद होती, आणि याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना मात्र बसतोय. Oh,